उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मास्टर स्ट्रोक मराठी पाक्षिकाचे प्रकाशन। चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य। महाराष्ट्रातील खेळाडू देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी मास्टर स्ट्रोक क्रीडा पाक्षिकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करण्यास मोलाचे योगदान व्हावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली। मास्टर स्ट्रोक या मराठी क्रीडा पाक्षिकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते। यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पाक्षिकाचे संपादक माधव दिवाण, विश्वस्त अभिषेक बोके, कसबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, अखिल मंडई गणेश मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित होते। यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आज हा मास्टर स्ट्रोक या परिवाराचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो, कारण गणरायाच्या आगमनामुळे राज्यात आनंदाचं, उत्साहाचं, भक्तीचं वातावरण असताना आपल्या सगळ्यांचा एक आवडतं क्षेत्र क्रीडा क्षेत्र, त्या क्षेत्राला वाहिलेल्या मास्टर स्ट्रोक या पाक्षिकाचं देखील प्रकाशन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथं झालं असं मी जाहीर करतो। महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि इथल्या क्रीडा संस्कृतीची मुळं अधिक घट्ट करण्यासाठी हे मास्टर स्ट्रोक हे पाक्षिक आजपासून क्रीडा रसिकांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी रुजू होत आहे। याचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आणि क्रीडा क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून मला देखील मनापासूनचा आनंद आहे, मनापासूनचं समाधान आहे। मास्टर स्ट्रोक पाक्षिकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं संपादक माधव दिवाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विश्वस्त मंडळातील मास्टर स्ट्रोकचे परिवाराचं पण मी अभिनंदन करतो। राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील किंवा चांगल्या गुणवंत खेळाडूंना शोधून त्यांचं टॅलेंट सर्वांच्या समोर आणण्याचं काम ह्या पाक्षिकाच्या माध्यमातून व्हावं, तसं झाल्यास तो खऱ्या अर्थाने वेगळा मास्टर स्ट्रोक ठरेल असं म्हटलं तर काही चुकीचं होईल असं वाटत नाही। पाक्षिकाच्या यशस्वी वाटचालीच्या करता पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीला शुभेच्छा देतो। क्रिकेटिंग स्पोर्ट्सला सपोर्ट करणं हे पुनीतबरन ग्रुपचा हेतू आहे। आतापर्यंत 8 फ्रँचाईज दी आणि 60 ॲथलीट्स आपण साईन केले आणि भविष्यात अजून करू आणि मास्टर स्ट्रोकच्या ह्या प्रकाशन सोहळ्यात जे उपक्रम युवराज दादा गजेंद्र पवार अनिल वाडेकर यांनी घेतला आहे मानाच्या आठी गणपतीच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आमच्या डोक्यामध्ये रेग्युलर रुटीनमधल्या न्यूज हा विषय नसून या पाक्षिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत मी उलट बुद्धान विनंती करतो, कारण की ऑलिम्पिक खेळामध्ये पुणे शहर किंवा मुंबईपेक्षा जास्त ग्रामीण खेळाडूंनी पदकं आणून दिलेली आहेत। पण आत्ताच्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट्स होत आहेत, जे काही बदल घडत आहेत, त्याच्यामध्ये आपली कुस्ती घ्या, त्याच्यानंतर शूटिंग घ्या, त्याच्यानंतर आपलं आर्चरी घ्या, हे गेम खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आणि ते ऑलिम्पिक पदक 100% आणून देऊ शकतात। परंतु हे करत असताना त्यांना मिळणारा आर्थिक स्रोत हा खूप कमी प्रमाणात आहे। त्यांना ज्या ज्या स्पर्धा जिथं असतात, ऑलिम्पिकच्या स्पर्धा ज्या शहरामध्ये असतात तिथं जाऊन प्रॅक्टिस करायला वाव मिळत नाही। या सर्व गोष्टींचा विचार या प्रेक्षकातनं केला जाईल आणि ती ताकद त्या प्रत्येक खेळाडूच्या मागे उभी केली जाईल की जेणेकरून ऑलिम्पिक 28 काळामध्ये महाराष्ट्राच्या 20 लोकांना सुवर्णपदक कसं मिळवता येईल या दृष्टीने आम्ही हे काम करणार आहोत। मी माधव दिवाण, या मास्टर स्ट्रोकचा संपादक। आत्ता अजितदादांनी आपल्या भाषणामध्ये जे सांगितलं की माध्यमं ही खूप वेगवान झालेली आहेत, म्हणजे भाषण सुरू असतानासुद्धा आशियाई स्पर्धांमध्ये आपल्याला पदकं मिळत असतील असं ते म्हणले आणि ते इतकं खरं आहे की खाली येईपर्यंत रोईंगमध्ये भारतानं एक सुवर्णपदक जिंकलेलं होतं। तर ही जे खेळाडू आत्ता आशियाई स्पर्धा किंवा राष्ट्रकुल स्पर्धा किंवा ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत जात आहेत ते स्वतःच्या जीवावर स्वतः सगळं प्लॅनिंग करून जातात, त्यांना खूप ठिकाणी अडथळे सहन करावे लागतात,
त्यांना ते अडथळे सहन करावे लागू नयेत याच्यासाठी अगदी प्राथमिक पातळीपासून त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना कोचिंग पुरवणं, आर्थिक मदत देण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणं, अशा सगळ्या माध्यमातून आम्ही या पाक्षिकाच्या माध्यमातून काम करणार आहोत.